हरिओम, माझे नाव शुभांगी वीरा संजय पवार, राहणार सोनुर्ले, तालुका शेवाडी, जिल्हा कोल्हापूर. माझ्या केंद्राचे नाव सोनुर्ले बेकी पाटीलवाडी. मला आलेला बापूंचा एक अनुभव मी तुला तुम्हाला सांगत आहे. मी एस वायला असताना असं जे आमच्या गावचे शिक्षक होते ते मला घेऊन म्हणजे आम्हाला कधीतरी भेटलेत की आम्हाला आमच्या गावाला यायला गाड्या बस वगैरे काही नाहीत. कॉलेजवर नेताना कधीतरी दिसलेत की ते आम्हाला घेऊन यायचे. मग मी काही जास्त बाहेर गेलो की काही जास्त कधी कोणाशी एवढं काही बोलायचा प्रयत्न करत नाही. आणि ते तर शिक्षक त्यांच्याशी काय बोलणार. माझी मैत्रीण होती ते सरांच्या सोबत बोलत होती. मी आपली गप्प बसली होती तर सर अचानकच बोलता बोलता म्हटले की शुभांगी तू सायन्स करतेस जरा मला अवघडच वाटते. तर सर तसं म्हटल्यावरती मी म्हटलं म्हणजे माझ्या मनाला म्हणजे खूपच लागलं ते की सर असं का म्हटलं. सर म्हटलं की तू सायन्स करतेस मला आवड वाटते. म्हटलं सरांच्या सान्निध्यात तर मी 3 वर्ष झालं शिकतोय आणि सर जर मला असं म्हणत असतील तर माझं काहीतरी चुकत असेल. पण कुठं चुकलं. सरांचं ज्या वेळेला लेक्चर असायचं त्यावेळेला सगळ्यात काय सांगायचं असलं तर पुढं. परत सर आम्हाला काही सांगायला आलेत की पुढं काय करायला आलं तर पुढं. फक्त मी बापूंना म्हणायची की बापू माझं अक्षर लय खराब आहे. अक्षर म्हणजे इतकं खराब की काय बोलायचं काम नाही. मग ह्यांना परत घरात आले सर तसं बोलल्यावर खूप मनाला लागलं. सरांनी तिथं गावात उतरलं परत चालत गेलं. मैत्रीण काय काय बडबड तिकडे काहीच लक्ष नाही. घरात गेले मी बापूंना सांगितलं. सॅक तशीच टाकली. एवढा राग आला की सर मला असे बोलले. मग मी गेले बापूंच्या बशीन बापूंना सांगितलं. बापू ते शिक्षक मला असे म्हणले की मला इतकं मी बापू आता तुम्ही बघताय की मी 12वी वगैरे सगळं म्हटलं सायन्समधनं करतो मी पास. आणि इंग्लिशला तरी म्हटलं 10वीपर्यंत कधी आणि कुठल्याच विषयात कधीच मी नापास झालेली नाही. आणि ते शिक्षक मला असे म्हटले. खूपच मला म्हणजे ते असं जीवाला लागल्यासारखं झालं. मग त्याच्यानंतर मी बापूंना म्हणलं की बापू तुम्हाला माहिती आहे की इंग्लिशला तर सगळ्यात चांगलं मार्क असायचं सगळ्या विषयांना चांगलं फक्त अक्षरात खराब आहे हे तुम्हाला माहिती होतं. मग ते शिक्षक असं का म्हटले असं सारखं बापूंना विचारायचं. मग घरात मम्मींना पण सांगितलं. मम्मी बाई ते शिक्षक असं म्हटले. तर मम्मी म्हणाली तुला माहिती आहे ना तुला किती येते आणि आम्हाला माहिती आहे ना का आमच्या. ते शिक्षकांचं काहीतरी गफलत झालं. म्हणजे अगं गफलत कशी असं 3 वर्ष मी त्यांच्या सान्निध्यात शिकलो आणि परत ते म्हणाला आलेत की मला अवघड वाटते म्हणजे काहीतरी चुकत असणार आहे त्यामुळेच ते तसं म्हणत असणार आहेत. तर मग तोपर्यंत माझी एक्झाम झाली. एक्झामच्या वेळेला एक्स्टर्नल वाले सर आले. एक्स्टर्नल मध्ये माझं नाव पडलं. एक्स्टर्नल मध्ये नाव पडलं. मी बापूंना म्हटलं बापू असं का रेग्युलर वाली एका वर्गात आहेत आणि मी एक्स्टर्नल वाली एका वर्गात आहे असं का आणि सगळी ती एकत्र मी वेगळी असं का बापू. तर काहीच मला काही उत्तर काही मिळालंच नाही की सगळी एकत्र मी वेगळी. एकत्र असते त्यांचं बॉन्डिंग असते ना रेग्युलर येणार त्यांचं आणि माझं कसं मी एक्स्टर्नल वाल्यांच्यात असल्यामुळे त्यांची ओळख ना पाहिजे त्यांच्याशी काय बोलणार आणि काय करणार. आणि माझा रेग्युलर वाल्यांच्यात म्हणजे एक्स्टर्नल वाल्यांच्यात नंबर माझा पडला. आणि बापूंना सांगितलं मी एक्स्टर्नल वाल्यांच्यात नंबर पडला असं का पडला. तर पण पडला म्हटलं आता असू दे आता पडलाय म्हटलं आता अभ्यास करूयायचा आणि काय होईल ते होईल. आणि म्हटलं बापू ते शिक्षक मला असं म्हटलेत की मला खूप राग आलेला त्या शिक्षकांचा की बाबा ते शिक्षक मला असं का म्हटलं की मम्मी बापूंना सारखं दररोजचं माझं असायचं बापू माझा व्यवस्थित अभ्यास झाला पाहिजे आणि ते शिक्षक जे काय म्हणते ते चुकीचं ठरलं पाहिजे. आणि खरं सांगतो तुम्हाला ते एक्स्टर्नल वाल्यांच्यात मी पेपर दिला आणि सगळ्यात चांगले मार्क म्हणजे मार्क पण चांगले मिळालेत. आणि म्हणजे हे पण झालं मला की बाबा मी एक्स्टर्नल वाल्यांच्यात असून सुद्धा रेग्युलर वाल्यांना पण कमी मार्क आणि मला बऱ्यापैकी मार्क पडलेले होते. त्यामुळे मला खरंच खूप छान वाटलं की बाबा मी काहीतरी आहे परंतु सरांनीच मला ओळखण्यात काहीतरी चुकले. हे मला बापूंनी सांगितलं की बाबा तू टाकलेस ते पाऊल काही चुकीचं नाही तू आहे तिथं योग्य आहेस हे मला बापूंनी माझ्या सांगितलं. खरंच खूप श्रीराम हरिओम श्रीराम आंबज्ञ.